नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी शाहीन शेख, नागेश खरसगे ऑर्किड स्कूलमध्ये आपल्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करते. मुलांना आज आपण आपल्या या पाठामध्ये अंक बघणार आहोत. त्यापूर्वी मला तुम्ही सांगायचं आहे की ज्यावेळेस आपण टर्म वनमध्ये म्हणजे सत्र पहिले यामध्ये आपण अंक बघितलेले होते, किती बघितले होते बरं? 1 ते 20, बरोबर ना? आपण आपल्या टर्म वनमध्ये 1 ते 20 अंक बघितलेले होते. तुम्हाला मी ते अंक कशा प्रकारे मोजायचे किंवा मराठीमध्ये कोणत्या अंकाला म्हणजे सॉरी मराठीमध्ये अंकाला काय म्हणतात उच्चार होतो हे सुद्धा तुम्हाला मी काय सांगितलेलं होतं. आठवतं ना सगळ्यांना का विसरलात? आठवत आहे ना? छान. आणि तुम्हाला त्याचप्रमाणे मी सांगितलं होतं की तुमच्या घरातले वस्तू किती आहेत त्या मोजायच्या आहेत. मग तुम्ही त्याप्रमाणे मोजत आहात ना अजून सुद्धा? छान. आपल्याला आपल्या या टर्ममध्ये अंक आहेत 21 ते 50, ठीक आहे. मग आता आपण काय करायचं आहे, सुरुवातीस आपण पुन्हा एकदा 1 ते 20 अंकाची उजळणी घ्यायची आहे. मग तुम्ही आहात ना तयार? 1 ते 20 अंकाची उजळणी घेण्यासाठी तुम्ही तयार आहात ना? छान. चला मग आता आपण काय करूया, 1 ते 20 अंक त्याचं काय करूया वाचन. तुमच्या समोर हे काय आहेत बरं सर्व? हे आहेत अंक, नंबर्स, हो की नाही? अंक. अंक आहेत, अगदी बरोबर, व्यवस्थित बघितलेला आहात. आठवलं ना अंक म्हणजे काय? आणि आपण बघितलेली ही अंक होती 1 ते 20 अंक. आता आपण काय करूया, सुरुवातीस त्या 1 ते 20 अंकाची पुन्हा एकदा उजळणी घेऊया, ठीक आहे. म्हणजे पुन्हा एकदा त्याचं वाचन करूया. जर तुम्ही विसरला असाल, जर तुमच्या लक्षात येत नसेल, तर आता लक्षात ठेवायचं आहे बरं का? आणि चांगल्या प्रकारे ते डोक्यामध्ये ठेवायचं आहे की कोणत्या अंकाला त्याचा काय म्हणतात, त्याचा उच्चार कसा होतो, ठीक आहे. अंक 1 ते 20 वाचन. चला आता वाच सांगा बरं मला, हे काय आहे हे फळ तुमच्या समोर? अंक आहे. कोणता अंक आहे मग हा? 1, अगदी बरोबर, अंकाची सुरुवात 1. चला मग आपण वाचन करायचं. म्हणा माझ्या माग 1, 1. बघा इथं अंक आहे आणि त्याचं अक्षरात सुद्धा दिलेलं आहे. अंक असं लिहितात आणि अक्षरात त्याचं लेखन हे अशा प्रकारे केलं जातं. त्यामुळं तुम्ही व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे, 1 हा अंक कशा प्रकारे लिहितात व ते अक्षरात कशा प्रकारे लिहितात हे दोन्ही सुद्धा तुम्ही त्याचं व्यवस्थित दोन्हीचं पण काय करायचं आहे, त्याचं निरीक्षण करायचे आहे. काय आहे मग हे? बरोबर, हे आहे 1. पुढचा अंक कोणता आहे? 2. तुम्हाला मी 1 ते 20 अंकामध्ये बोटावर सुद्धा मोजायचे कसे हे मी तुम्हाला शिकवलेले होते. मग तुम्ही आता काय करायचं आहे, जसं जसं आपण वाचू ना तसं तसं तुम्ही तुमच्या बोटावरती तो अंक मोजायचे आहे, ठीक आहे. 2. मग किती बोटं येणार? 2. बघा 2 अंकात आणि हे अक्षरात 2. किती? 2. तीन. तीन. चार. सहा. सात. आठ. नऊ. दहा.
11 12 13 14 15 16 17 18 19 20 बघा आपण टर्म 1 मध्ये 1 ते 20 इतपर्यंत आपण हे टर्म 1 मध्ये जे झालेलं आहे ते बघितलेलं होतो. आता आपण काय बघायचं आहे टर्म 2 मध्ये अंक. तर आपल्याला 21 ते 50 किती ते किती 21 ते 50 अंक च आपल्याला यावेस ओळख आणि त्याचं वाचन घ्यायचं आहे. मग तुम्ही काय करायचं आहे आता आता तुम्ही हे 1 ते 20 तुम्ही चांगल्या प्रकारे त्याचं वाचन घरी करायचं आहे. ठीक आहे. आता तुम्हाला मी जे पुढील अंक आहे ना अंक 21 ते 30 ठीक आहे बघा आता आपण 1 ते 20 बघितलं ना आता आपण हळूहळू जाऊया टप्प्याटप्प्याने. म्हणजे सुरुवातीला आपण आता 21 ते 30 या अंकाचं काय करायचं आहे आता आपण ओळख व वाचन बघूया. ठीक आहे. किती ते किती आता अंक बघणार आहोत आपण 21 ते 30 आणि टर्म 1 मध्ये किती बघितलं होतं 21 ते 20 ठीक आहे. चला हे किती आहे दोनावर 1 1 20 बघा इथं पण अक्षरात लिहिलेलं आहे. ठीक आहे. ह्याला काय हे 2 आहे आणि हे 1 आहे. मग दोनावर 1 असेल तर त्याचा उच्चार काय होतो 1 20. दोनावर 1 1 20 वाचन करायचं आहे तुम्ही सुद्धा. बघा दोनावर 2 22 दोनावर 2 22 दोनावर 3 23 दोनावर 3 23 लक्षात येते ना तुम्हाला कशा प्रकारे त्याचा उच्चार होतोय. म्हणजे याचा उच्चार काय आहे 23. हे कोणता अंक आहे 23. ज्यावेळेस 2 आणि 3 म्हणजे सुरुवातीला 2 आणि नंतर 3 हे जर अंक असेल ही जर संख्या असेल तर त्याचा उच्चार काय होतो 23. दोनावर 4 24 दोनावर 4 24 दोनावर 5 25 दोनावर 5 25 दोनावर 6 26 दोनावर 6 26 बघा दोनावर 6 26 स व ला व व ला दुसरी वेलांटी वी स 26 दोनावर 7 27 दोनावर 8 28
दोनावर नऊ एकोणतीस तीनावर शून्य तीस। बघा सुरुवातीला तीन असेल नंतर शून्य असेल तर त्याचा काय होतो ते तीस। म्हणजे एकवीस ते तीस या अंकामधील तीस हे अंक काय आहे शेवटचे आहे, हो ना। तीनावर शून्य तीस। आता आपण अशा प्रकारे वाचन केलेलं आहे, आता आपण काय करूया सलग वाचन करूया। तुम्हाला कळलेलं आहे आता की कोणती संख्या असेल कोणता अंक असेल त्या अंकाचा उच्चार कसा होतो। म्हणजे दोनावर जर एक असेल तर त्याचा उच्चार एकवीस होतो, दोनावर दोन जर असेल तर त्याचा उच्चार बावीस होतो, हो ना। मग आता आपण काय करूया सलग वाचन करूया। आता हे समोर तुमचे जे दिसत आहे ते कोणता अंक आहे बरं सांगा। तुमच्या समोर जो अंक दिसत आहे तो कोणता अंक आहे एकवीस। कोणता अंक आहे एकवीस। बघा दोनावर एक आहे ना, मग त्याचा उच्चार कसा होतो एकवीस। तो कोणता अंक झाला एकवीस। बावीस। बावीस तेवीस। तेवीस बघा दोनावरती तेवीस, मग उच्चार काय झालं तेवीस। चोवीस। चोवीस पंचवीस। पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस। दोनावर नऊ एकोणतीस आणि तीनावर शून्य तीस, अगदी बरोबर। मग याचा उच्चार काय होतो तीस। छान कळलं तुम्हाला एकवीस ते तीस पर्यंत। आत्ता आपण बघितलेलं काय आहे एकवीस ते तीस पर्यंतचं आपण आत्ता अंकाची ओळख आणि त्याचं वाचन घेतलेलं आहे। आता आपण पुढे काय करूया अंक एकतीस ते चाळीस ओळख व वाचन। आता आपण अंक एकतीस ते चाळीस याचं ओळख घेऊया आणि त्याचं वाचन करूया। बघा आता तुम्ही सांगा मला कोणता अंक आहे बरं समोर, कोणता आहे। तीन आहे आणि एक आहे। कोणता आहे तीन आहे आणि एक आहे। तीन आणि एक, मग काय झालं उच्चार एकतीस। बघा तीनावर एक एकतीस। तीनावर एक एकतीस। काय आहे हे तीनावर एक एकतीस। तीनावर दोन बत्तीस। म्हणताय ना तुम्ही सगळेजण। हा तीनावर दोन बत्तीस। तीनावर तीन। बघा पुढचा अंक कोणता आहे तीनावर तीन तेहतीस। तीनावर तीन
33. कोणता अंक आहे हे? 3/3 33. तीनावर चार चौतीस. बघा, 3 आणि त्याच्यानंतर चार असं अंक असेल, संख्या असेल, तर त्याचा उच्चार काय होतो? 34. 3/5 35. 3/5 35. तीनावर सहा छत्तीस. 3/6 36. तीनावर 7 37. 3/7 37. 3/8 38. ह्याला आपण 38 पण म्हणू शकतो आणि 38 पण म्हणू शकतो, ठीक आहे? 3/8 38. 3/9 39. बघा, 3/9 39. 4/0 40. 4/0 40. समजला? कोणते अंक बघितले जातात आपण? 31 ते 40 पर्यंतचे. आता आपण त्याचे सलग वाचन करूया, ठीक आहे? बघा बरं, तुमच्या समोर कोणता अंक दिसत आहे? बरोबर, 3 आणि 1 आहे. मग त्याचा उच्चार काय होतो? 3/1 31. बरोबर की नाही? छान, म्हणा मग 31. बघा, मी जो उच्चार करत आहे त्या उच्चाराप्रमाणे समोरचे अंक, ती संख्या कोणती आहे आणि 3/1 आहे का 1/2 आहे का 2/3 आहे, या प्रत्येकाचं तुम्ही व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे. म्हणजे कोणत्या संख्येचा उच्चार कशा प्रकारे होतो हे तुम्हाला समजेल. आता हे अंक कोणते आहेत बघा बरं जरा, 3 आणि 1 हे एकत्र आहेत. मग त्याचा उच्चार काय होतो? खाली तुम्हाला अक्षरात सुद्धा दिलेला आहे. तुम्हाला आता व्यवस्थित बाराखडी, तुम्हाला व्यवस्थित बाराखडी तर समजलेलं असेल. मग तुम्ही व्यवस्थित त्याचं वाचन सुद्धा करू शकता. चला, मग काय आहे हे? 31. काय आहे? 31. 32. 32. 33. 33. 34. वाचन करत आहात ना? हा. 34. 35. 36. 37. 38. 39. 40.
समजलं? आता आपण 1 ते 40 अंकाचं वाचन केलेलं आहे, आता पुढचे अंक बघूया. आता आपण पुढे 41 ते 50, हो की नाही? आपण टप्प्याटप्प्याने बघितलेलं आहे, सुरुवातीस 1 ते 10, मग 11 ते 20, हां, मग 21 ते 30, मग 31 ते 40. आता कोणता अंक बघायचा आहे पुढचा? 41 ते 50. काय बघायचं आहे? 41 ते 50, त्याचे ओळख व वाचन बघा. अंक कोणता आहे? चार आहे. हा, चार हे संख्या आहे आणि एक एक आहे. हा, मग चारावर एक, 41. काय येणार? चारावर एक, 41. चारावर दोन, 42. म्हणताय ना माझ्या मागे? चारावर दोन, 42. चारावर तीन, 43. चारावर तीन, 43. चारावर चार, 44. चारावर चार, 44. चारावर पाच, 45. चारावर पाच, 45. बघा, चार आणि पाच, हा, चारावर पाच, मग त्याचा उच्चार काय होतो? 45. चारावर सहा, 46. चारावर सहा, 46. चारावर सात, 47. चारावर सात, 47. चारावर आठ, 48. चारावर आठ, 48. बघा, चार आणि आठ ही संख्या जर असेल, हे जर अंक असेल, तर त्याचा उच्चार कसा होतो? 48. कसा होतो? 48. चारावर नऊ, 39. चारावर नऊ, 39. 39 आहे का हे? काय आहे हे? हा, चारावर नऊ आहे ना, चारावर नऊ, 49. काय येणार? सॉरी बर का चुकलं माझं, पण चारावर नऊ, 49. चारावर नऊ, 49. पुन्हा एकदा सांगते, तीनावर नऊ जर असेल तर 39. हा, तीनावर नऊ जर असेल तर 39. चारावर नऊ आहे हे, मग त्याचा उच्चार काय होतो? 49. पाचावर शून्य, 50. पाचावर शून्य, 50. मी तुम्हाला हे पुन्हा एकदा घेते व्यवस्थित, ठीक आहे? बघा आता नीट. चारावर एक, 41. चारावर एक, 41.
चारावर दोन बे चाळीस, चारावर दोन बे चाळीस, चारावर चारावर तीन त्रे चाळीस, चारावर तीन त्रे चाळीस, चारावर चार चौवे चाळीस, चारावर चार चौवे चाळीस, चारावर पाच पंचे चाळीस, चारावर पाच पंचे चाळीस, चारावर सहा सहे चाळीस, चारावर सहा सहे चाळीस, चारावर सात सत्ते चाळीस, चारावर सात सत्ते चाळीस, चारावर आठ अठे चाळीस, चारावर आठ अठे चाळीस, चारावर नऊ एकोणपन्नास, चारावर नऊ एकोणपन्नास, पाचावर शून्य पन्नास, पाचावर शून्य पन्नास। आता ह्याचं आपण सलग वाचन करूया। हा चला बघा, आता कळलंय ना तुम्हाला कोणता अंक असेल तर त्याचा उच्चार कसा होतो। मग हा अंक कोणता आहे बरं, चारावर एक आहे तर मग एकेचाळीस। हा एकेचाळीस, बेचाळीस, त्रेचाळीस, चव्वेचाळीस, पंचेचाळीस, सेहेचाळीस, सत्तेचाळीस, अठ्ठेचाळीस, एकोणपन्नास, पन्नास। समजलं? छान। बघा आपण आपल्या या म्हणजे आपण आपण काय बघितले, अंक एक ते पन्नास पर्यंतचे पूर्ण अंक आज आपण हे सर्व काही बघितलेलं आहोत। आता आपण एक एक अंकाचं वाचन केलेलं आहे तर आपण काय करूया, संपूर्ण एक ते पन्नास अंकाचे वाचन करूया। बघा पूर्ण एक ते पन्नास अंकाचे वाचन करायचे आहे, मग आता तुमच्या समोर जे आहे ना ते सुरुवातीला एक ते वीस अंक सलग आहे। चला वाचन करायचं आणि आपण आता सरळ वाचायचं बरं का। एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस। आता हे एकवीस ते चाळीस आहे। एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस
37 38 39 40. आता है 41 ते 50. 41 42 43 44 45 46 47 48 49 50. समजलं मुलांनो? आज आपण 21 ते 50 किती अंक बघितले, 21 ते 50 अंक बघितले. आणि त्याचप्रमाणे आपण जे टर्म 1 मध्ये बघितलं होतं ना, 1 ते 20 अंक सुद्धा त्याचं काय केले, आज आपण उजळणी केली, हो की नाही. आणि तुम्हाला मी सांगितलं होतं की अंक आणि त्याला अक्षर त्याचं लेखन कसं करतात हे सुद्धा तुम्ही बघितलेले आहात. तुम्हाला 1 ते 50 अंक चांगल्या चांगल्या प्रकारे लेखन आणि वाचन करता येतीलच, हो ना. सुरुवातीचं तुम्ही 1 ते 20 अंक छान प्रकारे त्याचं वाचन केलेलंच आहे. तुम्हाला चांगल्या प्रकारे ते लेखन त्याच्या अक्षरात कसं लिहायचं आहे हे सुद्धा माहीत झालेलं आहे. तुम्ही त्याचप्रमाणे हे जे आहे ना 21 ते 50 त्याच्या पुढचे अंक ते सुद्धा चांगल्या प्रकारे त्याचे वाचन करायचे आहे. त्या अक्षरात असणाऱ्या अक्षरात सुद्धा त्याचे काय करायचे आहे, लेखन करायचे आहे. मग करणार ना तुम्ही छान प्रकारे वाचन. अशाच प्रकारे तुम्ही जर कुठं गेलात, तुम्हाला कुठेतरी अंक दिसतील, संख्या दिसतील, त्या संख्येला किंवा ते अंक किती आहेत ते ओळखण्याचा प्रयत्न करायचा आहे. कितीवर किती संख्या आहे, म्हणजे जर 2 आणि 1 असेल तर 2वर 1 21. जर ही संख्या जोडून असेल तर 2वर 1 21 येईल. पण 2 वेगळं आणि 1 वेगळं असेल तर ते दोन्ही वेगळे असतील. ठीक आहे मुलांनो, तुम्ही आता इथून पुढे कुठेही तुम्हाला जर अंक संख्या दिसेल तर तुम्ही त्याचं मराठीमध्ये वाचन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि घरामध्ये बसून पूर्ण 1 ते 50 अंक व्यवस्थित काय करायचं, त्याचं वाचन करायचं आहे, त्याचं लेखन करायचं आहे. मग करणार ना तुम्ही सगळेजण छान. चला आता मी पुन्हा तुम्हाला परत भेटेन पुढच्या तासाला. बाय मुलांना, धन्यवाद.